नामजोशी मार्ग नायगाव वरळी इथल्या बेडेडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या मार्गी लागताना दिसतोय. असं असलं तरी शिवडीकर बेडेडीवासी मात्र पुनर्विकासाला घेऊन चिंतेत आहेत. शिवडी 5 एकर जागेत 12 बेडेडी चाळी, 960 खोल्या, 100 झुकलेल्या या बेडेडी चाळींची अवस्था आज दयनीय आहे. त्यामुळे म्हाडाकडून बेडेडी चाळींचा होत असलेला पुनर्विकास इथल्या रहिवाशांना हवा आहे. मात्र यात मुख्य अडसर आहे तो मुंबई पोर्ट ट्रस्टचा, कारण या चाळी पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे ही जागा राज्य सरकारकडे जोवर हस्तांतरित होत नाही तोवर इथल्या पुनर्विकासाला चालना मिळणार नाही. आमचा प्रोजेक्ट चालू करणार आणि आमचा प्रोजेक्ट एकदम काय 12 चाळी आहे, 5 एकर जागा आहे सगळे. तुम्हाला हा लवकर होणार, आमच्याकडे कोणी विरोध नाही करणार. इतर ठिकाणी जे काही राजकारण चाललं आहे ते इकडे कधीच होणार नाही. कारण लोकांना आम्ही समंजसपणे सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. आम्हाला एकत्र कुटुंब पाहिजे म्हणून आम्हाला मोठी रूम पाहिजे म्हणून आम्ही धडपड करतो आहे. का तर केव्हा ही रूम होते आणि केव्हा आम्हाला सगळं कुटुंब आमचं एक होतं आहे. सगळ्या भाड्यानेच राहतो आहे आम्ही म्हणून आम्हाला मोठा रूम पाहिजे आणि तोही लवकरात लवकर. शिवडी बेडेडीकरांच्या या प्रश्नी म्हाडानं जागा हस्तांतरणासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पत्रव्यवहार केला. त्यासोबत दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील याबद्दल पाठपुरावा केलाय. मी विश्वास देतो तुम्हाला 100% जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी करू देणार नाही. बीडी चाळीचा पुनर्विकास होणार राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि राज्य सरकारच्या योजनेनुसार होणार आणि तो त्याच जागेवर होणार 100%. हा शिवडीतल्या लोकांचं पुन्हा तिथं आणि तिथंच करून घेणार. केंद्राच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे. राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यामुळे हा प्रश्न आणखी न रखडता तात्काळ सुटावा अशी अपेक्षा रहिवाशांना आहे. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.